190 तुम्हाला घेऊन आली आज घाटलाडकीत. घाटलाडकी चांदूर बाजार तालुक्यात असणारे एक गाव. आणि तुम्ही हे जे फोटो पाहून राहिले, हे फोटो ज्या व्यक्तीनं काढले तिची आपण भेट घेऊ. विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो तुम्हाला सध्या पाहायला भेटून राहिले. हे फोटो काढणारी व्यक्ती कोण हे तुम्हाला फोटो पाहता पाहता समजत असेल तर त्या व्यक्तीची आज भेट घेऊ आपण. आणि त्या व्यक्तीला विचारू की बाबा एवढी प्रेरणा एवढ्याच्या वयात कशी काय येते. तर तुम्ही फक्त माझ्यासोबत जुटून राहा. हा साराच्या सारा कार्यक्रम तुम्हाला फक्त गावरान 90 ईश्वरी. आपण चर्चा करू, बोलू तिच्यासोबत, विचारू की बा ह्या कला त्या कशा काय अवगत केल्या. बाई ता पूर्ण नाव काय बा? ईश्वरी विलासराव गंजरे. आणि कुठे शिकतो तू? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी गाव. तुले बहीण की भाऊ किती काय आहे? बहीण तिचं नाव काय आहे? पूर्वा नाव आहे. तर तू बा कधीपासून चित्र काढते? मागच्या वर्षीपासून. कोरोनापासून मागच्या वर्षी म्हणून चित्र काढतो तू. तुले चित्राची आवड कोण शिकवली? आईनं, बाबानं, गुरुजीनं, मॅडमनं, कोण शिकवली बा? बाबानं. ताय बाबा चित्र काढतात का? हो हो, वाटतेस ताय बाबा तुला शिकवलंशी. पण तुले हे चित्र काढणं भल्ले आवडतं. त्यातलं चांगले चांगले चित्र काढले. माझे चित्र चांगलं काढलं, इतकं चांगला मी बिन नाही. तर चित्र मा त्याच्यापेक्षाही चांगलं काढलं त्या. तर त्या निवडू फुले त्या दिवशी चांगलं चित्र काढलं आहे ना. त्यानंतर त्या प्रभू श्रीरामाचं चांगलं चित्र काढलं आहे की नाही. तर तुले मोठं होऊन काय व्हायचं बा? पेंटर. पेंटर व्हायचं. बोल. तर माझ्यासोबत ईश्वरीचे बाबा विलास भाऊ गांजऱ्यात. विलास भाऊ भल्लं जबरदस्त पोरगी आहे बाबा. तुमची चांगली चांगली फोटो काढते, चित्र चांगले चांगले काढते. तर हे चित्रकार होईन तुम्हाला कसं काय वाटलं? हे मागचा जो कोरोनाचा काळ आला, त्या कोरोनाच्या काळात आम्ही सर्व घरी बसून होतो. घरी बसता बसता मी तिचीच पेन्सिल घेतली, मी काढून पाहिलं थोडंसं चित्र. तर मला जमत होतं. मग ते म्हणत होती बाबा मी काढू काय, तुम्ही म्हटलं काढ बेटा. तर ती एकदम त्याच्यात प्रोग्रेस होत गेली. आता या वर्षात तर ते एकदम म्हणजे डिटेल ज्याचं म्हणसान त्याचं चित्र. माय मस्त चित्र काढलं, इतकं वास्तविक दिशेला इतकं चांगलं माय चित्र काढलं. ते कोणाची काढते बाबा? मी हे काढतो बाबा, मी ते काढतो, हे चित्र काढतो. दररोज ते 4-5 चित्र काढते. तर मला विलास भाऊ सांगा, तुम्ही कास्तकार लोक आहे पण घरी जरा असं कास्तकारी चांगली आहे तुमची. आता तुमच्यासारख्या माणसानं लेकरू जिल्हा परिषद शाळेत शिकायला टाकणं, तुम्हाला लोक काही म्हणत नाहीत का की बाबा तुमच्याकडे कमी आहे का, कॉन्वि टाकता का ना? मी बऱ्याचशा लोकांना सांगितलं की विद्या हे पैशानं विकत घेतल्या जात नाही. विद्या अशी चीज आहे का. मला तर ह्या अनुभव आहे का, जिल्हा परिषदच्या शाळेवर लागणारे शिक्षक हे मेरिट लिस्ट प्रमाणे लागते. आणि प्रायव्हेट शाळेवर लागणारे शिक्षक हे पैसे देऊन लागले जाते. 10वी नापास असते ते, पण पैसे देऊन पास केलेला विद्यार्थी तो पुढं तिथं शिक्षक बनतो. आणि जिल्हा परिषदच्या शाळेचा पाया एवढा मजबूत होतो की तिथे विद्यार्थी घाटलाडकीवाले सदन कास्तकार आहेत ते. आणि चांगली पोरगी त्याची चित्र काढते. हे सारे चित्र आज तुम्हाला फक्त गावरान 90 पाहायला भेटले. आणि विशेष म्हणजे ते जिल्हा परिषद शाळेत शिकते हे तिच्या बाबांना आवर्जून सांगितलं. जिल्हा परिषद शाळेचं शिक्षण चांगलं भेटते. फक्त जिल्हा परिषद शाळेत लेकरू तुम्ही टाका, चांगलं हरवून नरी लेकरू घडते. नाही तर आजकाल बाप्पा कॉन्व्हेंटमध्ये जो ते लेकरं टाकते, कॉन्व्हेंटात निरा फक्त पांढरे फटक चांगले कपडे पाहायला भेटतात, पण कलाकार तो तयार होत नाही. खरा कलाकार, खरी बुद्धिमत्ता जर तयार होत असेल तर आमच्या जिल्हा परिषद शाळेत तयार होते. म्हणून मी या माध्यमातून लोकांना सांगतो की जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे. म्हणून आपले लेकरं जिल्हा परिषद शाळेत टाका, नाही तर भलकशी अवस्था होऊन जाईल. शिक्षणाचं सारा बाजारीकरण व्हायला आहे. हा साराचा सारा घटनाक्रम तुम्हाला फक्त गावरान 90 पाहायला भेटला. गावरान 90 यूट्यूबवर जा, 90 काही काही जण 19 दाबतात. यूट्यूबवर जा, गावरान 90 दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणून आज मी प्रवीण ताळे सोबत आकाश खैरकर गावरान 90 घाटलाडकी अमरावती. ध्यास समाजसेवेचा, ध्यास रुग्णसेवेचा, शक्ती फाउंडेशन परतवाडा.